या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुलतानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। सोलापूरचे पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी RCP मध्ये नियुक्त पोलीस हवालदार आप्पा पवार याला बडतर्फ केलंय। पोलीस हवालदार आप्पा पवार खात्यातील शिस्तभंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून खुद्द बैजल यांनी यास दुजोरा दिलाय। यापूर्वी बळीरामा माशाळकर यांनाही अशाच पद्धतीनं बैजल यांनी बडतर्फ केलं होतं। एकूणच आयुक्त बैजल यांच्या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांना धास्ती बसली आहे। तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहर पोलीस दलातील वसुली बहाद्दरांना हेरून त्यांची मुख्यालयात बदली केली होती, तर काही जणांना निलंबित केलं होतं। शिंदे यांची बदली झाल्यानंतर आयुक्त पदाचा पदभार बैजल यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी हाच पायंडा चालू ठेवत या वसुली बहाद्दर कर्मचाऱ्यांना मुख्यालयातच ठेवलं होतं। परंतु पोलीस खात्याच्या शिस्तीस बाधा पोहोचवणारे कृत्य केल्यामुळं गेल्या काही दिवसांपूर्वी आयुक्त बैजल यांनी माशाळकर आणि आप्पा पवार यांना निलंबित केलं होतं। चौकशीअंती काही दिवसांपूर्वी माशाळकर यांना सेवेतून बडतर्फ केलं होतं। पाठोपाठ पवार यांनीही चौकशी करून त्यांच्यावर नुकताच कारवाईचा बडगा उगारलाय।